आणि तू शूर शुभांचा शूर मावळा आहेस. अरे शिट यार, समजत नाही आता मी काय करू. ही ट्रिप कॅन्सल करू की कंटिन्यू करू. कानाला खडा लावलेला आता मी. नमस्कार मित्र, हो नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. यावेळी आपण आता निघालेलो आहोत एका मोठ्या दौऱ्यावरती, आणि तो दौरा असणार आहे नॉर्थ ईस्टचा. येस, बऱ्याच जणांनी गेस बरोबर केलं होतं. मी काल इंस्टाग्रामला स्टोरी टाकली होती, त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी बरोबर गेस केलेला आहे. त्यामुळे फायनली आपण निघालो आहोत नॉर्थ ईस्टला. म्हणजे एवढ्या माझ्या ट्रॅव्हल जर्नीमध्ये नॉर्थ ईस्ट कधीच पिक्चरमध्ये नव्हतं आलं, त्याच्यामुळे फायनली आपण आता ते डेस्टिनेशन. खरं तर तिकडे खूप काही गोष्टी एक्सप्लोअर करण्यासारख्या आहेत, पण आता सीझन तिकडचा बघून मला त्या गोष्टी एक्सप्लोअर कराव्या लागणार आहेत, आणि त्या अनुषंगानेच मी आता माझी बॅकपॅकसुद्धा केलेली आहे. सो आता वेळ झालेला आहे, किती ग, 5:30 वाजली ना, आणि आपली रात्री जी आहे ती 10:00 फ्लाईट आहे. येस, तन्विशचा नवीन फोन आलेला आहे. खरं तर तन्विशला आपण नवीन फोन घेऊन दिलेला आहे, कारण की तन्विश आता हा, तर त्याच्यावरून तो तन्विश मला तिकडे कॉल करणार आहे ना तन्विश, आणि जाताना यावेळी रडणार नाही, बरोबर की नाही? कशासाठी तुला फोन घेऊन दिलाय? माझ्याशी बोलण्यासाठी. हा हा, कुणाला? हा, गुड गुड, ठीक आहे, चालतंय. चला आवरूयात प्रतिमा. ओहो, पैसा पैसा, क्या बात, बोल किती पाहिजेत. दे सगळेच ट्रीप साठी, सगळे नाही मिळणार. दे ना, बजेट ट्रीप आहे. होय ना, एवढ्या तुझ्या बजेट मध्ये माझं काय व्हायचं? काय जेवढं होईल तेवढं होईल. हा, म्हणजे सुट्टे म्हणून दे मला. सुट्टे म्हणून देते, नाहीतर काय तुझ्या ह्या पैशामध्ये होणार आहे? 10,000 ट्रिप होते का अलीकडे? 10,000 आठवड्याची पण ट्रिप होत नाही. आता मी जाणार आहे जवळपास 20 ते 25 दिवसांसाठी. बापरे, म्हणजे मला असं वाटतंय आपण जून मध्येच भेटू. प्रतिमा, अब तुम्हारे हवाले वतन साथ यो. तन्विश, आपण दोघच असणार आता. येस, तन्विश मिस करणार नाही आता मला, कारण की त्याच्याकडे आता फोन आहे. हो ना, वाव, बघ लगेच कॉल आला तन्विशला. जा जा लवकर कॉल घे, जा जा जा. कसं काय एंगेज केलं त्याला मी? बरं, प्रतिमा मला म्हणत होती की नको त्याला आता खेळणं घेऊस, कारण की आता त्यांनी मागच्याच आठवड्यात एक कार घेतली. हा ठीक आहे, असू दे. चला आता आवरा, माझा सगळा हा पसारा जो या रूम मधला आहे तो आता तुम्ही आवरायचं पाठीमागे, है ना? तुमच्यासाठी तर काय ते होल वावर जावरच, है ना? मज्जा आहे, मज्जाच आहे आमची. याही ते आपली कपड्याची बॅग रेडी आहे कालपासूनच, फक्त हे टेक्निकल साहित्य आता पॅक करायचं आहे. त्यासाठी एक बॅग घ्यावी की दोन बॅग, कारण की एवढं साहित्य आता मला टेक्निकल दोन्ही वागवायचं म्हणजे खूप डिफिकल्ट होणार आहे. बाय द वे, ही ट्रिप आपण बजेट बॅकपॅकिंग ट्रिप करायचा प्रयत्न करणार आहोत, पण जाताना आपल्याला फ्लाईटने जावं लागतंय, कारण की मला शेवटपर्यंत मी ट्राय केला ट्रेनने जायचा, बट ट्रेनचे तिकीट्सच मिळत नव्हते. मी 3 वेळा तात्काळ मधून प्रयत्न केला, बट तिथेही मला मिळाले नाही. आणि तिकडे ना दोनच ट्रेन, म्हणजे गुवाहाटीला जायचं असेल तर ट्यूजडेला एक जाते आणि एक फ्रायडेला एक जाते. सो त्या ऑलमोस्ट फुल जात आहेत, आणि त्यामुळे आपल्याला काही तिकीट मिळालेलं नाही आहे. सो मी वाट बघितली एक आठवडा, नंतर फायनली मी फ्लाईट बुकिंग केलेलं आहे. सो फ्लाईटसुद्धा 8,000 मला मिळालेली आहे. आधीचे माझे काही पैसे रिव्हर्स आले होते, ते मी वजा वगैरे करून 5,000 माझा खर्च झालेला फ्लाईटचा. सो आता आपल्याला जावं लागणार आहे पटकन, कारण की इथून पुढे आपल्याला 2 तास तरी आधी, म्हणजे जवळपास 8 आपल्याला त्या एअरपोर्टला पोचलं पाहिजे, आणि इथून एअरपोर्टला पोचायला 2 तास जातील. सो 6 आपल्याला इकडून निघायचं. ऑलमोस्ट आता 5:30 आहेत. रडायचं नाही काय, आता मग अशी रडून झाली एवढा मोठा टाहू फोडलाच की. हा ठीक आहे, गुडबाय सारखं आता राहायचं, जास्त त्रास द्यायचं आईला. चल जाऊ का? नाही मालूम मध्ये ना. चल मित्र, वेळ झालेला आहे, ऑलमोस्ट 6:45 झालेले आहेत. खरं तर 6:45 निघायचं होतं, आपण लेट आहोत, पटकन निघालं पाहिजे, कारण की 10:00 आपली फ्लाईट आहे. आता 1.5 तासात मला पोचलं पाहिजे. आता मला कॅब करण्याशिवाय पर्याय नाही प्रतिमा, कॅबच करावं लागेल मला लवकर. ठीक आहे, चलो मग बाय. ते बोला झालं की नाही सांगून, झालं की नाही तुला काय घेऊन येऊ सांग मला, काय घेऊन येऊ? आणि तू शूर शुभांचा शूर मावळा आहेस, आईची काळजी घ्यायचीस तू? काय, मी कोणच नाही आहेस तू? अरे तू सुपरमॅन आहेस, तू सगळं आहेस, है की नाही? आईची कोण काळजी घेणार मी नसताना? ठीक आहे,
चलो चालेल, बाय बाय, जातो. अरे चप्पल नको घालू त्यांनी. काय झालं, मी खूप दिवस झालं घरी आहे ना, त्यामुळे त्याला जरा असं झालंय की बाबांनी जायला नाही पाहिजे. अरे अरे जाऊ दे ना बाळा, मोबाईल घेतलास का? जाता जाता तन्विशने मला सुद्धा इमोशनल केलं. खरं तर आता खूप दिवस झाले मी घरीच आहे, मला सुद्धा त्याची सवय झाली आणि त्याला सुद्धा माझी सवय झालेली आहे. त्याच्यामुळे काय होतं, एक बॉन्ड जास्त वाढत जातो. आधी प्रतिमाच्या बाबतीत मला तसं व्हायचं, आता प्रतिमाला सोबत आहे तन्विशी, त्याच्यामुळे आणि तिला सुद्धा काम आता भरपूर आहे, त्याच्यामुळे ती सुद्धा बिझी असणार आहे. पण आता मी वाट बघतोय आपल्या कॅबची, खरं तर कॅब करणार नव्हतो बट पर्याय नाही कारण की उशीर झालेला आहे. सो मित्रो, मी आता एअरपोर्टला तर पोचलेलो आहे पण तुम्हाला सांगायला मला अजिबात आनंद होत नाही आहे की मी खूप मोठा कांड केलेला आहे. खरंच आयुष्यात मी पहिल्यांदा ही गोष्ट अनुभवतो आहे की फ्लाईट मिस झालेलं कसं वाटतं, म्हणजे कसं फील होतं ते आज मला होत आहे. लिटरली असं वाटतं आहे की का, म्हणजे सांगतो काय झालं ते सांगतो. मी फ्लाईट बुक केली आहे त्यावेळीसुद्धा, त्याच्यानंतर वेब चेकिंग केलं आहे त्यावेळीसुद्धा, मला मॅसेज आलेत त्यावेळीसुद्धा, मी एक गोष्ट चेक नाही केली ती म्हणजे टायमिंग. ओके, सो तुम्ही म्हणाल की टायमिंग न चेक करता तू फ्लाईट कशी बुक केलीस, तर मी ह्या अझम्पशनमध्ये फ्लाईट बुक केली आहे की फ्लाईट आहे 10:20. इवन मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं आहे आणि हे 24 तासाचं घड्याळ त्याच्यामध्ये 20:20 म्हणजे 8:20 फ्लाईट होती आणि मी त्याला समजतोय 10:20 आहे. शिट यार, केवढा मोठा हा, काय बोला त्याला, मी मला शिव्या नाही देऊ शकत, तुम्हाला द्यायचं असेल तुम्ही देऊ शकता कारण की आई ग. आता ह्या कुठल्या चेहऱ्याने जाऊ मी घरी तन्विशच्या समोर, तन्विश म्हणणार आहे बाबा पुन्हा आले, पुन्हा उद्या तोच ड्रामा होणार आहे. आणि मेन म्हणजे की आता फ्लाईट रिस्कड्यूलला मी गेलो होतो, दुसरी फ्लाईट मी चेक करायला गेलो होतो आणि दुसरी फ्लाईट आहे खूप महाग. म्हणजे आधीच या फ्लाईटसाठी मी पे केले होते 8,000 रुपये आणि आता इथून जर फ्लाईट मी बुक केली तर मला एक्स्ट्रा 10,000 रुपये पे करावे लागतील. सो मला फक्त मुंबईवरून गुवाहाटीला जायला 20,000 रुपये मला मोजावे लागणार आहे. समजत नाही आता मी काय करू, ही ट्रिप कॅन्सल करू की कंटिन्यू करू, कारण की ही ट्रिप मी करणार होतो बजेट ट्रिप आणि अख्ख्या या ट्रिपचं बजेटच माझं या कांडमध्ये गेलेलं आहे. बघूयात आता काय होतं आहे, काय सोल्युशन मिळतं आहे का. आयुष्यात अशी चूक कधीच मी केली नव्हती, फायनली झाली. हसू की रडाव हे समजत नाही. मला असं वाटलं होतं की नॉर्थ ईस्टची आपली ही ट्रिप मला कॅन्सल करावी लागते की काय, कारण की जर रिस्केड्यूल केली असती आणि आजची जर मी फ्लाईट घेतली असती तर मला एक्स्ट्रा 15,000 रुपये द्यावे लागले असते, कारण की आत्ताची जी फ्लाईट आहे किंवा जर आपले वेव ऑफ जर मिळाले असते तर ते पकडून 10,000 तरी मला द्यावेच लागले असते. पण सोल्युशन असं निघालं आहे की उद्याची हीच फ्लाईट, तोच टायमिंग आणि ती फ्लाईट मला मिळालेली आहे रिस्केड्यूल करून आणि फक्त मला माझ्याकडनं 4,500 रुपये द्यायचे. सो ते मी पे केलेले आहेत आणि आपल्याला तिकीटसुद्धा मिळालेलं आहे, म्हणजे बोर्डिंग पाससुद्धा मिळालेला आहे. सो आता हे सोल्युशन आहे, एक्स्ट्रा आपले 4,500 रुपये गेलेले आहेत. पण इट्स ओके,
रादर दॅन 10,000-15,000 देण्यापेक्षा. नशीब प्रतिमाने मला डबा दिला होता. आता वाजलेत रात्रीचे 11 आणि आता मला जायचं आहे घरी. मे बी ट्रेनने जाईन मी, कारण की आता ऑलरेडी एवढा खर्च केला आहे, आता कॅबला अजून नको खर्च करायला. रात्रीचे 12:15 वाजलेले आहेत आणि आता मी पोचलो आहे कुर्ला स्टेशनला फायनली, कारण की एवढ्या उशीर तर ते माझं तिकीट घेण्यातच झालं. आणि त्याच्यानंतर तिथून परेड झाली रिक्षा पकडण्यात. खाली रिक्षा वगैरे नव्हत्या, ओला 4 वेळा बुक केली, सगळ्यांनी कॅन्सल केल्या. शेवटी मग मी खाली बाहेर आलो आणि तिकडून टॅक्सी केली आणि आलो या इथे कुर्ल्याला. या इथून आपण आता जाऊया थेट पनवेलला. सुप्रभात मित्र हो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. खरं तर हा ब्लॉग कंटिन्यूअस करतोय मी. रात्री मला यायला जवळपास 2 वाजले आणि जिथून मी येत होतो आमच्या या एरियामध्ये, जिथून मला ऑटोने सोडलं, तिथून तर कुत्र्यांचा इतका दंगा चालू होता की काय बोलायलाच नको. ते तुम्ही आपल्या शॉर्टमध्ये बघा. सो आता पुन्हा एकदा मी तयारी करायला सुरुवात केलेली आहे. बॅग कालचीच आहे, पॅक्ड आहे. आता फक्त मला लवकर निघायचं आहे, कारण की कालचीच फ्लाईट केलेली आहे 8:20. सो मी जाणार आहे 6 वाजता तिथे एअरपोर्टवरती. निघावं लागेल मला या इथून 2 तास आधी, म्हणजे 4:30-4 पर्यंत मला निघावं लागेल. सो तयारी करतोय आणि हां बघतो. सो अशा प्रकारे. अरे तुम्ही कसं काय इथे, तुम्ही तर गेला होतात ना काल. चला सगळी स्टोरी आपण पुन्हा हिला सांगूया. आता सांगा, आम्ही फक्त स्टोरीला बघितलं पण काय कळालं नाही आम्हाला. स्टोरी तू पण बघितलीस? हो बघितली. सो इंस्टाला मी स्टोरी टाकली होती की झालेला आहे कांड, पण काय कळालंच नाही. काय मग मॅडम, कसं काय चालू आहे काम तुमचं? मस्त छान. तुम्ही जास्त आम्हाला टॉर्चर करायचं ना दोघींना, काम करा काम करा काम करा. फायनली दोघी कामाला लागलेले आहेत. प्रतिमा पण कामाला लागलेली आहे, पण तिने पार्टी नाही दिली आपल्याला. काय बोलते? आधी ती देणार मग मी देणार. देणार देणार. कधी येणार जेवायला? बोला मग. बाहेर जायचं ताज हॉटेल मध्ये. ताज हॉटेल मध्ये. बाय बाय. हो बाय बाय, हॅपी जर्नी. थँक्यू. ट्रॅव्हल व्लॉगिंग इज नॉट इझी, तुम्हाला आता अंदाजा आलाच असेल. पण भयंकर, म्हणजे असे एक्सपिरियन्सेस असतात ना की तुम्हाला लाईफ लेसन्स देऊन जातात. आणि आता इथून पुढे आयुष्यामध्ये मी सगळे टायमिंग्स चेक करणार. सो आता फायनली वेळ झालेली आहे पुन्हा एकदा निघायची. आज मी निघतोय घरातून 3 वाजता आणि काल मी निघालो होतो 7 वाजता. खरं तर 7:20 ते गेट क्लोज होणार होतं. सो आज आपल्याला रिस्क घ्यायचीच नाही आहे. मला दाखवलं असतात ना तिकीट, काहीतरी हिच्या लक्षात आलं असत. मी 2 दिवस झाले विचारते कितीची फ्लाईट आहे, कितीची फ्लाईट. मी तेच समजून चाललेलो आहे. माझ्या डोक्यातच नाही की 22 म्हणजे 10 असं. कधी आपण ते 24 तासाचं घड्या कधी वापरत नाही ना, त्यामुळे कधी ते अंदाजच नाही आला. एनिवेज झाला, त्याची गोष्ट जरी झाली झाली. आता मी निघतोय आणि आज तन्विश, खरं तर रात्री मी ज्यावेळी आलो 2 वाजले होते मला, आणि त्याच्यानंतर तन्वीर झोपला होता. खरं तर थोडं मी यायच्या आधी झोपला होता 1 वाजेपर्यंत तो, त्यामुळे त्याला काही उठवलं नाही. आणि सकाळी उठल्यापासून तो जो काय माझ्यापाशी आहे, खुश आहे तो. तो म्हणतोय की माझ्यामुळे बाबा माघारी आलेली आहे. इकडे 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 काय काय झालं, तुला काय वाटतंय, कशामुळे मी माघारी आलो, कशामुळे? मी रडत होतो. तन्वीश रडत होता म्हणून बाबा माघारी आलेत. मी जेव्हा खूप वेळ रडत होतो तेव्हा बाबांची फ्लाईट निघून गेली. आज आता तो रडणार नाही, बरोबर? अरे मगाशीच तर प्रॉमिस केलेस तू मला की तू रडणार नाहीस, मला जाताना हॅपी जर्नी बोलणार. काय करतोय तू? काय करतोय तू? काय टिक्का? आई शपथ, आपल्याकडे डोके देते काय ग? तन्विशला मला असं टिक्का लावायचा जाताना. हो टिक्का लावणार म्हणजे तू मला हॅपी जर्नी करणार. धर लाव लाव. हा लाव लाव, छोटासा लाव. ओ थँक्यू. इकडे थँक्यू बा. गुड. आता मम्मा दे मला हॅपी जर्नी बोल बाबांना. हॅपी जर्नी. थँक्यू बाळा, मिस करेन मी तुला. आईची काळजी घे. काय काल जशी घेतलीस तशी. ठीक आहे चल प्रतिमा, नीट जा, काळजी घे आणि
कुठेही काहीही विसरून येऊ नकोस. हा महत्वाची गोष्ट. आणि जास्त ऍडव्हेंचर करू नकोस कुठे. ठीक आहे चालेल. चलो मित्रो, आज हॅप्पी नोट वरती हॅप्पी जर्नी झालेली आहे सुरुवात, आणि आपण लवकर निघालो याचा अर्थ आपण वेळेवरती पोहोचू. चला बाय बाय बाय. सो आज मी चाललेलो आहे ट्रेनने, आणि ट्रेनच्या स्टेशनपर्यंत पोचवायला माझ्यासोबत आहे भूषण. बरोबर, काल ॲक्च्युली मला विचारलं होतं तुला, पण ठीक आहे आता काय, थेट मी काल कॅब करूनच गेलो होतो त्याच्यामुळे मला काही लागली होती गरज. पण आज मी ट्रेनने जातो कारण की ट्रेनवरती भरोसा आहे, बाकीच्या ट्रॅफिकवरती भरोसा नाही. लेट्स गो. फायनली आपल्या सर्व फॉर्मॅलिटीज झालेल्या आहेत आणि आपण आता वाट बघतोय फ्लाईटची. खरं तर या फॉर्मॅलिटीलाच खूप जास्त वेळ जातो, जवळपास माझा एक तास गेलेला आहे, त्याच्यामुळे लवकर आलेलं कधीही चांगलं. कानाला खडा लावलेला आहे आता मी. काही करून लवकर येच. सो फायनली आपण पोचलो आहोत गुवाहाटीला, पण आता इथून पुढचा काय प्लॅन आहे माहीत नाही आहे. म्हणजे रात्रीचे आता ऑलमोस्ट 12:30 वाजलेले आहेत, आणि आता इथून पुढे काय करायचं, कुठे राहायचं, कुठली रूम. मला असं वाटतं की आत्ता सध्या इथेच थांबलेलं बरं. सकाळी पहाटे आपण या इथून थेट बाहेर जाऊयात एअरपोर्टच्या, आणि तिथून मग आपण आत गुवाहाटीमध्ये जाऊयात, कारण की या इथून गुवाहाटी मेन जी आहे ती जवळपास 15 ते 20 किलोमीटर अंतर आहे. सो आपण तिकडे जाऊन एखादी बाईक रेंट करता आली तर करूयात, आणि मग गुवाहाटी एक्सप्लोर करूयात, किंवा पहिल्यांदा रूम बघूयात जेणेकरून सामान आपल्याला तिथे ठेवता येईल आणि मग गुवाहाटी एक्सप्लोर करता येईल. सो आत्ता जर शोधायला गेलो तर रात्रीचे हे जे काही चार्जेस आहेत हे लोक जास्त लावतील, आणि आता चेकिंग टाईम पण नाही आहे. बाय द वे रात्रीचे आता 1:30 आहेत आणि सगळे पॅसेंजर असे या इथे वेट करतायत. तर रात्रीचे आता 2 आहेत आणि अजूनही सगळेजण जागेच आहेत, आणि मलाही झोप आलेली नाही कारण की आता मुंबईची सवय आहे ही. पण आता थोडा वेळ मला आराम केला पाहिजे कारण की उद्या आपल्याला पुन्हा फिरायचं सुद्धा, गुवाहाटी एक्सप्लोर करायची नाही का, काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल. बघूयात नक्की कसं आहे गुवाहाटी. आय थिंक तो व्हिडिओ सेपरेट असायला पाहिजे. सो त्यासाठी आजचा व्हिडिओ या इथे आपल्याला संपवायला पाहिजे. ही जर्नी मला फक्त तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवू शकती, आणि इट जस्ट अ स्टार्ट. ह्या नॉर्थ ईस्ट सिरीजचा आपला हा पहिला एपिसोड आहे, आणि पहिल्या एपिसोडमध्येच मी कांड केलेलं आहे. एनिवेज फायनली आपण गुवाहाटीला पोचलेलो आहोत, आणि आता इथून पुढे तुम्हाला नॉर्थ ईस्ट मी दाखवणार आहे. सो स्टे ट्यून, भेटूयात लवकरच नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय.